नमस्कार, मी कल्याणी गोगले आणि तुमचं आरटीयू स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. आता गणपती झालेत आणि आता आपण अजून एक नेहमीसारखा डेमो करणारच आहोत. आज फुलांचा डेमो करणार आहोत, तो कळेलच तुम्हाला, एक वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. पण त्याच्या आधी मला तुम्हाला छान आनंदाची गोष्ट सांगायची आहे की मी ही जी पेंटिंग्स करते आता गेले 2 वर्ष, त्यातले काही सिलेक्टिव्ह पेंटिंग्स, थोडीच पेंटिंग्स मी एक्झिबिट करणार आहे पी एन गाडगे यांच्या औंध इथल्या शॉप मध्ये. वरती गॅलरी असते, तिथे मी ही पेंटिंग एक्झिबिट करणार आहे पुण्यात. म्हणजे पुण्यात आहेत तर त्यांनी नक्की बघा. तर कधी? तर 13 सप्टेंबर, आत्ता परवा मंगळवारी, आणि 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर हा शो असणार आहे. तर ज्यांना नक्की जमेल त्यांनी बघा. कारण काय असतं, आपण व्हिडिओत बघतो किंवा नेटवर बघतो, तर ही पेंटिंग जेव्हा आपण तिथे बघतो आणि प्रत्यक्षात ती सुंदर फ्रेम केलेली मस्त लाईट असलेली पेंटिंग जेव्हा गॅलरीत बसतात, ती गॅलरीत जेव्हा शोकेस होतात, तेव्हा ती खूप सुंदर वाटतात आणि त्याचा एक्सपिरियन्स एक वेगळा असतो. तर मला असं वाटतं की तुम्ही तो एक्सपिरियन्स घ्यावा. आणि दुसरी गोष्ट, गाडगे हे स्वतः स्पॉन्सर करतात आणि ते आर्टिस्टकडनं पैसे घेत नाहीत, तर त्याच्यामुळे मला माझी जी पेंटिंग आहेत ती म्हणजे जी काही कमी किमतीला मला, म्हणजे कमी म्हणजे लोकांना घेता येतील अशा किमतीला मला ठेवता आलेली आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता, ट्राय करू शकता. आणि तुमची जर खरंच इच्छा असेल खूप दिवसापासून की अरे मला पेंटिंग घ्यायचं, एक छान लँडस्केपचं पेंटिंग माझ्या घरात पाहिजे, पण काही कारणांमुळे नाही घेऊ शकले मी, तर मग मे बी दिस इज अपॉर्च्युनिटी. तर तुम्हाला ह्यावेळेस नक्की घेता येतील असं मला वाटतं आणि तुम्हाला नक्की आवडतील. तुम्हाला नुसती ती एन्जॉय करायची असतील, बघायची असतील, तरी या नक्की. ओके, चलो आता मला वाटतं हे बरं. हां, आणि वेळ काय आहे, तर 11 ते 8, 11 सकाळी ते रात्री 8 पर्यंत, ते 5 दिवस आहे. आणि तुम्ही मला फोन केलात, जे मला ओळखतात पर्सनली त्यांनी मला फोन करून आलात तरी चालेल. चलो आता आपण डेमो करूया. आता आज काय करते मी की असं पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यावर रंग सोडते. म्हणजे जसं जमेल तसं. आता मी रेफरन्स फोटो काही घेतलेला नाही आहे, पण माझ्या मनात आता व्हायलेट आणि येलो असं आहे माझ्या मनात. आणि मग त्याच्यातनं मी रंग टाकत जाणार आहे आणि मग जसं होईल तसं करायचं आहे असा विचार केलेला आहे मी. आता तुम्ही बघताय की मला असं वाटलं की असं केल्याने तुम्हाला जरा बघायला पण मजा येईल, कारण ते रंग जसे जसे फुलतात किंवा ते स्प्रेड होतात किंवा त्याचं जे टेक्स्चर दिसतं, तर ते प्रोसेसमध्ये पण खूप मजा आहे त्याच्या. आणि म्हणून मला असं वाटलं की आज आपण थोडी प्रोसेसच एन्जॉय करूयात पेंटिंगची. मग आउटपुट कसं येतं ते बघू, येईलच चांगलं. म्हणजे तुम्ही पोस्टरवर आता पाहिलंच आहे, कारण मी झाल्यावर पोस्टर टाकते, तर ते चांगलं झाल्याशिवाय तर ऑब्व्हियसली व्हिडिओ करत नाही, त्यामुळे चांगलं होणारच आहे. बरं, आता रंग कुठले कुठले वापरले, तर व्हायलेट वापरला आहे आणि फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लू वापरला आहे, नंतर ऑरेंजिश येलो आहे, एक येलो ऑकर आहे, कॅडमियम येलो आहे. तर हे रंग आहेत, तर तुम्हाला तुमच्याकडे जे असतील ते साधारण ते घेऊन घेऊन वापरलेत तरी तुम्ही चालणार आहे. आणि तुम्ही हेच कलर कॉम्बिनेशन केलं पाहिजे असं काय नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही असा ट्राय काहीतरी करू शकता. अगदी असंच टेक्स्चर येईल असं नाही. तुम्हाला जर मज्जा म्हणून करायचं असेल तर जस्ट पाणी लावा आणि सगळ्या अख्ख्या पेपरला पाणी लावू नका. काही काही ठिकाणी पाणी लावा आणि मग काही काही ठिकाणी हलक्या हलक्या ह्यांनी रंग सोडा आणि मग काय होतं ते बघा. आता ह्या स्टेजला मी आल्यावर जरा आता थोडंसं शांततेत घेणार आहे, म्हणजे थोडं वाळू दिलं आहे बरं का मी चित्र, पण आज मी काही ब्रेक घेत नाही. तर वाळू वाळल्यावर आता काय करते मी, थोडंसं शांत बारीक डोळे करून लांबणं मी जरा बघितलं आणि आता कसं आपल्याला डेव्हलप करता येईल, कुठे कुठे फुलं दिसू शकतील. कारण आता मेन एक डोक्यात ठेवलं आहे की जरी ॲबस्ट्रॅक्ट स्टार्ट केली असली तरी आपण त्याला नेहमीप्रमाणे थोडंसं फुलांमध्ये डेव्हलप करायचं. आणि फुलांचा जो गुच्छ असतो किंवा फुलं जेव्हा आपण काढतो ते बऱ्यापैकी 80% ॲबस्ट्रॅक्टच असतात, तर तो तसा एक एक्सपेरिमेंट हा मी केलेला आहे आणि बघूया आता कसं सक्सेसफुल होतं. हां, आणि आता तुम्हाला मी एक्झिबिशनचं सांगितलं ना, तर ते असं आहे की एक मला स्वतःलाच प्रश्न पडला होता की आपण आर्टिस्ट एक्झिबिशन का करतो. तर साधं सरळ उत्तर आहे, मला वाटतं तुम्हालाही हे माहिती आहे की जसं डान्स करणारे परफॉर्मिंग आर्टिस्ट असतात त्यांना खूप अपॉर्च्युनिटीज असतात, त्यांना वेगवेगळ्या ह्याच्यात ते शो करतात त्यांचे आणि आपली कला दाखवू शकतात. तर जे आपले आम्ही बिचारे जे आर्टिस्ट आहोत पेंटिंग करणारे, त्यांना एक्झिबिशन हेच एक माध्यम असतं.
आणि लोकांनी ते बघावं आणि लोकांनी त्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. कारण आपण बघा ना, जेव्हा एखादा डान्स बघतो किंवा एखादं गाणं ऐकतो तेव्हा आपलं खूप आनंद होतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा माझी पेंटिंग लोक बघतील तेव्हा त्यांना एक काहीतरी मिळून जाईल. म्हणजे असं नाही की प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उपयोगच व्हायला पाहिजे, की काय म्हणतात 2+2=4 व्हायला पाहिजे, पण एक वेगळा एक्सपिरियन्स आपल्या आयुष्यात आपण साठवत जात असतो असं मला वाटतं. आणि तो पेंटिंगचं एक्झिबिशन तुम्ही बघितलीत वेगवेगळी पेंटिंग, तर तो तुम्हाला मिळत जाईल. आणि हे कल्चरल डेव्हलपमेंटसाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके, तर खूप मला वाटतं लेक्चर झालं, तर आता तुम्ही नेहमीसारखं एन्जॉय करा. चलो बाय, पेंटिंग झालेलं आहे.